इत्तेहाद न्यूज को देखने से पहले सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को, लाइक कीजिए और बेल आइकॉन पर क्लिक कीजिएगा। मुस्लिम बांधवर ಒಬ್ಬರು 48 ವರ್ಷ ಹಾಗೂ 70 ವರ್ಷದವರು ಈ ಕೊರೋನಾ ರೋಗದಿಂದ ವಿಧಿವಶರಾಗಿರತಕ್ಕಂಥ ವಿಷಯ ವಿಷಾದಕರ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆಯ ಸಲುವಾಗಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದ ನಿರ್ದೇಶನದ ಮೇರೆಗೆ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಮಾರ್ಗದರ್ಶನಗಳ ಅನ್ವಯ ಅವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಸಂಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಮುಗಿಸೋ ಸಲುವಾಗಿ ಪೂರ್ವ ಎಲ್ಲ ತಯಾರಿಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಾಗಿದೆ. ಇನ್ನೇನು ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಿನಲ್ಲೇ ಪ್ರಕಾರ ಎಲ್ಲ ಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ಸಹಿತ ನಾವು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನದನ್ವಯ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಪಿಪಿ ಕಿಟ್ಗಳನ್ನ ಧರಿಸಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿರೋದರಿಂದ ಯಾವುದೇ ಇತರೆ ಜನರಿಗಾಗಲಿ ಅಥವಾ ಅವರ ಕುಟುಂಬಸ್ಥರಿಗೂ ಸಹಿತ ನಾವು ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ಸಹಿತ ಕೊನೆಯ ಕ್ಷಣದ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ರಿಚುವಲ್ಸ್ಗಳನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆಯ ಪೂರ್ಣ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಸಹಿತ ನಾವೇ ತಗೊಂಡು ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಷ್ಟೇ ವಿಷಯಗಳನ್ನು ತನಗೆ ಹೇಳಬೇಕಾಗಿದೆ. ಸರ್, ಏನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗ್ಬೋದು ಇದು ರೇಟ್, ಡೆತ್ ರೇಟ್? ನೋಡಿ, ಡೆತ್ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೇಸ್ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗತಕ್ಕಂಥದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳೋದಕ್ಕಿಂತ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಸಹಿತ ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ಕಾಳಜಿಯನ್ನು ತಗೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಯಾಕಂದರೆ ವೈರಸ್ ಬಂದಾಗ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ದೇಹದಲ್ಲೂ ಅದು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪರಿಣಾಮಗಳನ್ನು ಮಾಡ್ತದೆ. ಒಂದು ವೈರಸ್ಗಿರತಕ್ಕಂಥ ಅದರದೇ ಆದಂಥ ಶಕ್ತಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗಿರತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿರೋಧಕ ಶಕ್ತಿಯಾಗಿರ್ಬೋದು. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಡೆತ್ ಹೆಚ್ಚಾಗೋದು, ಕೇಸ್ ಹೆಚ್ಚಾಗೋದು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದೇನಿದೆ ಅದು ಯಾರ ಕೈಯಲ್ಲಿಲ್ಲ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಸಹಿತ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ಜವಾಬ್ದಾರಿಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿದರೆ ನಿಧಾನವಾಗಿಯೂ ಸಹಿತ ಹರಡುವಿಕೆ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ. ಅದರಿಂದ ಪ್ರಕರಣಗಳು ಕಡಿಮೆ ಆಗ್ತವೆ. ಪ್ರಕರಣಗಳು ಕಡಿಮೆ ಆದಂತೆ ನ್ಯಾಚುರಲಿ ಡೆತ್ಗಳು ಸಹಿತ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತವೆ. ಸರ್, ಜೈಸಾಕಿ ಹಮ್ ಸಭಿ ಜಾನ್ತೆ ಕಿ ಭಾರತ ಏಕ ಘನಿ ಆಬಾದಿ ವಾಲಾ ದೇಶ ಹೈ, ಬಹುತ್ ಜ್ಯಾದಾ ಯಾನಿ ಕಿ ಛೋಟಿ ಛೋಟಿ ಗಲಿಯಾ ಮೊಹಲ್ಲೆ ರಹತೆ ಹೈ, ತೋ ಇಸ್ಮೇ ಕಿಸ್ ತರಹ ಸೆ ಪ್ರಿಕಾಷನ್ ಯಾ ಸೋಶಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸಿಂಗ್ ಹೋ ಸಕ್ತಾ ಹೈ ಸರ್, ಪಾಸಿಬಿಲಿಟಿ? ಅಭಿ ದೇಖಿಯೇ, ಜೋ ಸೋಶಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸಿಂಗ್ ಕಿ ಬಾತ್ ಜಬ್ ಆತಿ ಹೈ, ತೋ ಹಮ್ ದೋನೋ ಕೋ ಏಕ ದೂಸರೆ ಸೆ ದೂರ್ ರಹನಾ ತೋ ಏಕ ಬಾತ್ ಹೈ. इसके अलावा भी अगर हमारे सोशल लाइफ में कुछ कांटेक्ट आ गए, वायरस हमारे तरफ हमारे हाथ तक पहुंचे तो भी मुंह तक नहीं जाना है, उसके लिए तो कुछ प्रॉब्लम नहीं है. अभी हमारा जब आदत थोड़ी बहुत है, कफ के जो आदत रहते हैं, सब लोग मास्क रखना है, मास्क रख लेना है. जब खांसी है तो खांसी कैसे करना है, कैसे प्रोटेक्ट करना है, दो चीज़ें हमको सीखना है. एक तो खुद का प्रोटेक्शन लेने की जो भी सुविधा लेना है हम सबको लेना है, और दूसरे अगर हमको कुछ आ गए समझे तो भी हम अपने 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 लोगों को कैसे प्रोटेक्ट करना वो भी हमको सीख लेना है. तो इसीलिए बहुत सारे लोगों को जब ये वायरस आ जाता है तो उसका कुछ सिम्टम्स नहीं आते हैं, तो इसीलिए अगर आया नहीं आया वो आने के बाद देख लेंगे, मेरे घर के बाजू आए तो देख लेंगे, हमारे गाँव को आया देख बाद में देख लेंगे करके ऐसा नहीं रहता है. हम सब 24/7 कभी भी हम बाहर निकलते हैं, कभी भी घर में रहते हैं, कहाँ कहीं पे भी हम हो, जो कफ का हम थोड़ा बहुत खांसी हम करते हैं, स्नीजिंग जो करते हैं, तब हम क्या करना चाहिए, सबको नॉलेज है इसके ऊपर. तो मैं उसके ऊपर कुछ नहीं बोलना चाहता हूँ, लेकिन इतना तो स्ट्रेस करना चाहता हूँ कि वो लोग खुद का ख्याल रखना चाहिए सब प्रोटोकॉल फॉलो करके, और दूसरों खुद को कुछ वायरस नहीं है तो भी दूसरों को प्रोटेक्शन करने के लिए ये कभी न कभी जो कोई भी थोड़ा बहुत भी रिलैक्सेशन ले लेता है उनको बार बार वो सिखाना चाहिए और बार बार समझाना चाहिए. जब हर कोई अपना ख्याल लेगा तभी ये डिसीज कम हो जाएगा, उसके वास्ते डेथ भी कम हो जाएंगे. सर, अक्सर सवाल यह भी आ रहा है कि मरने के बाद ही पॉजिटिव ज़्यादातर आते हैं, कैसे, क्या बात है? नहीं, ऐसा कुछ नहीं है. देखिए क्या है, हमारे यहाँ पे अगर बेलगाम का ही हम देख लिए तो अगर 348 हीरे बागेवाड़ी का भी ऐसा ही हुआ. नहीं नहीं, हीरे बागेवाड़ी की बात अलग है. हीरे बागेवाड़ी का क्या हुआ था, जो घर में हम उनका पॉजिटिव निकले तो हम सबको उनका इसके लिए ट्रीटमेंट के लिए हम प्राइमरी कॉन्टेक्ट्स को उठा ला रहे थे. तब तक कोई और डिसीज से, तब हार्ट अटैक हो जाएगा, कुछ और हो जाएगा, वो डिसीज से मरा हुआ था, लेकिन कोरोना से बीमारी से वो नहीं हुआ था. फिर भी सिचुएशन तब ऐसा था कि हम एवरी डेथ को ये करना चाहते थे, इन्वेस्टिगेट करना चाहते थे कि उनके वहाँ पे भी वहाँ तक भी कोरोना पहुँचा था क्या करके, वायरस पहुँचा था क्या करके, ये था. तो इसीलिए हमने उस दिन वैसे ले लिए थे. एक देखिए, सभी ये जैसे एपिडेमिक में थोड़े बहुत तो लोगों को दिक्कत हो जाता है, थोड़े लोगों का तो उनके शरीर के प्रतिरोधक शक्ति की वजह से बहुत कॉम्प्लिकेशन भी हो जाते हैं, जहाँ तक मरना भी हो सकता है.
ऐसे सिचुएशन हमारे यहाँ पे बेलगाम में देखे तो अभी मैं बोल रहा था तकरीबन 350 लोगों को जो हुआ है सब लोग बिना सिम्टम्स के ट्रीटमेंट को रिस्पॉन्ड करके आराम हो गए हैं। और ये जो दो अभी पिछले दो दिन तीन से जो हो रहा है तो इनको भी हमने जब यहाँ हमारे यहाँ पे पहुँचे तो जैसे दूसरों को हम टेस्ट करते हैं वैसे टेस्ट करने के लिए लिए थे, लेकिन तब तक तो थोड़ा बहुत उनका बॉडी भी साथ नहीं दे रहा था करके ऐसे इंसिडेंट हुए हैं, नहीं तो ऐसा कुछ नहीं होता है।